Hello dear students today we are going to learn multiplication multiplication of two digit number by one digit number the lattice method yesterday sonu bought two books for 34 rupees each guess how much she must have paid for them mulano kal he girl sonu hine दोन बुक्स विकत घेतल्या प्रत्येकी थर्टी फोर रुपीजला मग आता आपल्याला काय शोधायचं आहे की या सोनूने किती पैसे दिले शॉपकीपरला एक बुक थर्टी फोर रुपीजला आहे आणि तिने असे दोन बुक्स घेतलेले आहेत तर मग आपल्याला काय करावं लागेल अगदी बरोबर आपल्याला मल्टिप्लिकेशन करावं लागेल थर्टी फोर मल्टिप्लाय बाय टू चिल्ड्रेन आय विल टेल यू अ ट्रिक फॉर डुईंग दिस मल्टिप्लिकेशन We will use the lattice method to solve this problem. It is very easy, children. So, let us solve this multiplication by using the lattice method. 34 multiply by 2. टू या एक्झॅम्पलमध्ये थर्टी फोर हा मल्टिप्लिकेंट आहे आणि टू हा मल्टिप्लायर आहे चला तर मग आता आपण या थर्टी फोरचा एक्सपांडेड फॉर्म राईट करून घेऊयात थर्टी प्लस फोर इज इक्वल टू थर्टी फोर मुलांनो लॅटिस मेथड यूज करताना सगळ्यात आधी आपल्याला असा बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा आहे त्यानंतरनं हा जो वरचा रो आहे तो असणार आहे मल्टिप्लिकेंट वरच्या ह्या बॉक्सेसमध्ये मल्टिप्लिकेंट राईट करायचं आपल्याला आणि खालच्या या बॉक्समध्ये आपल्याला मल्टिप्लायर राईट करायचा आहे सो इथे मल्टिप्लिकेंट आणि इथे मल्टिप्लायर मग आता आपण थर्टी फोरचा एक्सपांडेड फॉर्म राईट केलेला आहे थर्टी प्लस फोर तर एका बॉक्समध्ये आपल्याला एकच नंबर राईट करायचा आहे सो थर्टी थर्टी मीन्स थ्री टेन्स आणि इथे फोर फोर मीन्स फोर युनिट आणि इकडे या बॉक्समध्ये मल्टीप्लायर राईट करायचा आहे सो टू या बॉक्समध्ये येणार मुलांनो आता आपण मल्टिप्लिकेंट आणि मल्टीप्लायर आपापल्या जागेवर ठेवलेले आहेत ओके मग आता पुढची स्टेप काय आहे आता इथे आपल्याला टू ने थ्री टेन्सला मल्टिप्लाय करायचं आहे थ्री टेन्स म्हणजे काय तर थर्टी याआधी मी मल्टिप्लिकेशनवर एक व्हिडिओ बनवलेला आहे मल्टिप्लिकेशन ऑफ टेन्स तो जर तुम्ही पाहिला नसेल तर तो तुम्ही पाहून घ्या म्हणजे तुम्हाला मल्टिप्लिकेशन ऑफ टेन्स खूप इझी जाईल व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे सो इथे टू ने थ्री टेन्सला मल्टिप्लाय करायचं आहे सो टू थ्री जा सिक्स आणि हा जो इथला झिरो आहे तो ॲज इट इज खाली राईट करायचा सो टू थर्टी जा सिक्स्टी आणि आता या मल्टिप्लायरने टूने आपल्याला फोरला मल्टिप्लाय करायचा आहे सो टू फोर जा एट आता आपण काय करणार आहोत आपल्याला हे मल्टिप्लिकेशन मिळालेलं आहे सिक्स्टी आणि एट सो सिक्स्टी

56 is equal to 50 plus 6 so at multiplicant ani multiply right kurunggiya box madhe so 50 and 6 And multiplier is 3 so let's multiply 3 and 50 so 3 fives are 15 and this 0 will come over here so

So 3 multiply by 40. So 3 4s are 12 and 0. Now 3 multiplied by 2 is equal to 3 2s are 6. Yes, very good. Now let's add these numbers 120 plus 6. The answer is 126. So the final answer is 42 multiplied by 3 is equal to वन हंड्रेड अँड ट्वेंटी सिक्स मल्टिप्लिकेशन ऑफ टू डिजिट नंबर बाय टू डिजिट नंबर द लॅटेस्ट मेथड मुलांना या आधीच्या स्लाईड्समध्ये आपण शिकलो की मल्टिप्लिकेशन ऑफ टू डिजिट नंबर बाय वन डिजिट नंबर ओनली आणि आता यापुढच्या स्लाईड्समध्ये आपण शिकणार आहोत मल्टिप्लिकेशन ऑफ टू डिजिट नंबर बाय टू डिजिट नंबर युजिंग द लॅटेस्ट मेथड ट्वेल्व रुपीज आर टू बी कलेक्टेड फ्रॉम ए चाईल्ड फॉर विजिट टू द झू इफ ट्वेंटी फायव्ह चिल्ड्रन आर गोईंग हाऊ मच मनी विल बी कलेक्टेड मुलांनो आता इथे ट्वेंटी फाईव्ह चिल्ड्रन आहेत की जे झूला विजिट करणार आहेत आणि झूला विझिट करण्यासाठी ट्वेल् रुपीज प्रत्येक चाईल्डकडून घेतलेले आहेत सो ट्वेल्व्ह रुपीज ट्वेंटी फाईव्ह मुलांकडून घेतलेले आहेत तर टोटल किती रुपीज कलेक्ट केले जातील तर हे सॉल्व करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल मल्टिप्लिकेशन सो so, ट्वेंटी फाईव्ह मल्टिप्लाय बाय ट्वेल्व मुलांनो या आधीच्या स्लाईड्समध्ये आपण पाहिलं की मल्टिप्लिकेंट हा टू डिजिट होता आणि मल्टिप्लायर हा वन डिजिट होता पण आता या मल्टिप्लिकेशनमध्ये मल्टिप्लिकेंट हा टू डिजिट नंबर आहे आणि मल्टिप्लायरसुद्धा टू डिजिट नंबर आहे सो so, अशा कंडिशनमध्ये काय करणार आपण मल्टिप्लिकेंटचा एक्सपांडेड फॉर्म राईट करणार सो ट्वेंटी फाईव्ह इज इक्वल टू ट्वेंटी प्लस फाईव्ह नाव आता हा ट्वेल्व हा मल्टिप्लायर आहे सो ट्वेल्थचासुद्धा एक्सपांडेड फॉर्म आपण राईट करून घेणार सो ट्वेल्थचा एक्सपांडेड फॉर्म काय येणार टेन प्लस टू चला तर मग मुलांनो आता आपण मल्टिप्लिकेंट आणि मल्टिप्लायर बॉक्सेसमध्ये राईट करून घेऊयात सो ट्वेंटी फाईव्हचा एक्सपांडेड फॉर्म आहे ट्वेंटी प्लस फाईव्ह सो ट्वेंटी या बॉक्समध्ये येणार आणि फाईव्ह या बॉक्समध्ये येणार आणि मल्टिप्लायर आपल्याला इकडच्या बॉक्सेसमध्ये राईट करायचे आहेत सो so, टेन अँड टू नाव लेट्स मल्टिप्लाय टेन अँड ट्वेंटी आता मुलांनो आपल्याला टेन आणि ट्वेंटी या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे तर ट्वेंटीला युनिट प्लेसवर झिरो आहे आणि टेनच्यासुद्धा युनिट प्लेसवर झिरो आहे सो आपण काय करणार वन मल्टिप्लाय बाय टू राईट करायचं वन टू झा टू आणि वन झिरो फ्रॉम दिस ट्वेंटी अँड नेक्स्ट वन झिरो फ्रॉम दिस टेन सो टेन ट्वेंटी जा टू हंड्रेड आपला आन्सर काय येणार टेन ट्वेंटी जा टू हंड्रेड आणि आता आपल्याला काय करायचं आहे या टेनने या फाईव्हला मल्टिप्लाय करायचं आहे so, सो इथेसुद्धा टेनच्या युनिट प्लेसवर झिरो आहे सो वन फाय जा फाईव्ह आपल्याला इथे राईट करायचा आणि वन झिरो आहे फक्त इथे हो की नाही म्हणून आपण फक्त टेनचा वन झिरो घेणार आता आपल्याला टू मल्टिप्लाय बाय ट्वेंटी करायचं आहे सो so, काय करणार आपण येस व्हेरी गुड टूने या टूला मल्टिप्लाय करायचं सो टू टू जा फोर आणि वन झिरो फ्रॉम दिस ट्वेंटी नाव लेट्स मल्टिप्लाय टू अँड फाईव्ह सो टू फाय जा टेन आणि आता नेक्स्ट स्टेप काय असणार आहे मुलांनो आपण जे मल्टिप्लिकेशन केलेलं आहे या बॉक्सेसमध्ये ते सगळे मल्टिप्लिकेशनचे जे प्रोडक्ट्स आहेत जे, जे आन्सर्स आहेत त्यांचं ॲडिशन करणार आहोत सो so, टू हंड्रेड प्लस फिफ्टी प्लस फोर्टी प्लस टेन मग युनिट प्लेसमध्ये झिरो झिरो प्लस झिरो झिरो आणि टेन्स प्लेसवर झिरो प्लस फाईव्ह प्लस फोर प्लस वन इज इक्वल टू 10. So we will write 0 over here and 1 will go on 100's place. Now 1 plus 2 is equal to 3. So our answer is 300. So the final answer is 25 multiplied by 12 is equal to 300. 300 rupees will be collected. Now let's take one more example 43 multiplied by 23. सो फोर्टी थ्री इज मल्टिप्लिकेंट अँड ट्वेंटी थ्री इज मल्टिप्लायर सो आता आपल्याला इथे फोर्टी थ्रीचा एक्सपांडेड फॉर्म राईट करायचा so, आहे फोर्टी थ्रीचा एक्सपांडेड फॉर्म असणार आहे फोर्टी प्लस थ्री इज इक्वल टू फोर्टी थ्री नाव ट्वेंटी थ्रीचा एक्सपांडेड फॉर्म ट्वेंटी ट्वेंटी प्लस थ्री इज इक्वल टू ट्वेंटी थ्री प्लनो आता आपण या बॉक्सेसमध्ये हे नंबर्स राईट करूयात सो मल्टिप्लिकेंट आहे फोर्टी थ्री आणि फोर्टी थ्रीचा एक्सपांडेड फॉर्म आहे फोर्टी प्लस थ्री मल्टिप्लायर आहे ट्वेंटी थ्री आणि ट्वेंटी थ्रीचा एक्सपांडेड फॉर्म आहे ट्वेंटी प्लस थ्री आता आपल्याला काय करायचं आहे येस व्हेरी गुड आपल्याला ट्वेंटी आणि फोर्टी यांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे सो टू फोर जा एट आणि इथे फोर्टीच्या युनिट प्लेसवर सुद्धा झिरो आहे आणि इथे ट्वेंटीच्या युनिट प्लेसवर सुद्धा झिरो आहे मग अशा वेळेस आपण कसं मल्टिप्लिकेशन करतो टू मल्टिप्लाय बाय फोर एट आणि वन झिरो फ्रॉम दिस फोर्टी अँड वन झिरो फ्रॉम दिस ट्वेंटी सो ट्वेंटी मल्टिप्लाय बाय फोर्टी इज इक्वल टू एट हंड्रेड नाव ट्वेंटी मल्टिप्लाय बाय थ्री मग आता इथे आपल्याला काय करायचं आहे ट्वेंटीच्या युनिट प्लेसवर झिरो आहे थ्रीच्या युनिट प्लेसवर काय आहे थ्रीच आहे सो so, आपल्याला काय करायचं आहे टू मल्टिप्लाय बाय थ्री इज इक्वल टू सिक्स आणि इथला युनिट प्लेसवरचा झिरो आपल्याला सिक्सच्या राईट साईडला राईट करायचं आहे सो so, इथे ट्वेंटी मल्टीप्लाय बाय थ्री इज इक्वल टू सिक्स्टी आता आपल्याला नेक्स्ट स्टेप काय करायची आहे या थ्रीने फॉर्टीला मल्टिप्लाय करायचं आहे सो so, थ्री फोर जा ट्वेल्व आणि वन झिरो ट्वेल्थच्या राईट साईडला सो so, थ्री फॉर्टी जा

9 0 plus 2 plus 6 is equal to 8 and 8 plus 9 1 is equal to 9 so the final answer is 43 multiplied by 23 is equal to 989 so that's all for today children we will meet again in our next video till then keep learning keep enjoying bye bye